ओवली संघाचा ट्रीटमेंट या जरा लवकर, चला मित्रांनो लगेच या, चला स्पीड अप करायचंय। 20 मिनिटं एका इनिंग साठी आपण एकडे घड्याळ सेट करतोय। हॅलो, यस, स्ट्राइक वर जॉन्टी, नॉन स्ट्राइक एंड वर यश। वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन येतोय सागर। विकेट पासून 10 ते 12 पावलांचं अंतर, राईट आर्म फास्ट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, त्याला चेंडू तितका सहज गतीने फ्लिक केला होता। या ठिकाणी मिड विकेटला चांगले क्षेत्ररक्षण, पहिल्या चेंडू पहिला फलंदाज बाद होतोय जॉन्टी। फलंदाज मैदान येतो चरण, एक अनुभवी खेळाडू आहे, एक हाय प्रोफाइल ज्याला म्हटलं तर स्पोर्ट्समॅन तशा प्रकारचा खेळाडू चरण। ऑन स्ट्राइक, खराब चेंडू होता असं वाटलं होतं की या ठिकाणी फुल टॉस चेंडू होता, पण फ्लाइटेड डिलिव्हरी टाकली होती, थोडासा या ठिकाणी स्लोअर आर्म चेंडू फेकला होता गवळी सर, साफ बीट केलाय फलंदाज चरण याला। वेलकम किरण म्हात्रे, रत्नकांत म्हात्रे, दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघाचे एक जबरदस्त असे खेळाडू ओपनर रत्नकांत म्हात्रे, तर एक अष्टपैलू खेळाडू किरण म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे BCA चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये। जय रत्नकांतजी म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे, किरण म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आमचे। क्या बात है, काय फटका मारले बघायचं, स्क्वेअर लेग वरून डोक्यावर चेंडू सीमेच्या बाहेर जातोय, षटकार। चेंडू या ठिकाणी धावा मात्र झपाट्याने पुढे जात आहे, 10 संख्येवर 7, 7 रन ऑन बोर्ड। थँक्यू व्हेरी मच कल्पीजी पाटील, तसेच रमाकांतजी म्हात्रे, तसेच मुकेश म्हात्रे, ही दोस्ती तुटायची नाही, नक्कीच हा या ठिकाणी आम्हाला एक प्रकारचं संकेत देत आहेत। चांगला चेंडू होता, उत्कृष्ट चेंडू होता, पहिल्या चेंडू आपण बघितलं 6 धावा खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज, थोडंसा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, थोडासा ऑफस्टमवर चेंडू फेकला होता, बीट केला होता फलंदाज चरण याला। चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक बघायला मिळतं गोलंदाज सागर याचं। सावध सुरुवात करत असताना आरडीआर संघ, पहिल्या चेंडू पहिला फलंदाज बाद केल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला वाटतोय सागर याचा। सागर राईट आर्म ओव्हर, आता मात्र मोठा फटका भिरकावून दिलेला चेंडूला, मिड विकेटच्या डोक्यावरून कुठेतरी दूर चेंडू जातोय, 6 धावांसाठी षटकार। शेवटच्या चेंडूवर प्रहार केला आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं सीमेच्या बाहेर, 6 धावांसाठी।
काय धून लावली आमच्या डीजे मॅनने, उगवला तारा. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की 1645 रोजी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. वय वर्ष 16, 16 वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. आणि आज मात्र 16 वर्षी मुलं पबजी खेळत आहेत. नक्कीच, आणि हेच दुर्दैव आहे. असं म्हटलं तर की शिवाजी जन्माला यावा पण आपल्या घरी नको, शेजारच्या घरात. दमदार फटका बघायला मिळाला होता चरणच्या बॅटमधून. एकच चांगला धावसंख्या उभारत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आरडी संघाची धावसंख्या 1-13. भले फलंदाज पहिला बाद झाला पण एक सुरुवात चांगली आहे गवळी सर. येस, फलंदाज जरी बाद झाले असल्या मध्ये धावसंख्या एक चांगली म्हणता येईल. कारण धावसंख्या जर आपण बघितली 13 धावा म्हणजे एक धावसंख्या चांगली म्हणता येईल. याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर आणि शेवटच्या षटकामध्ये हाणामारी केली तर 55+55 जास्त धावा धावपळकावर येऊ शकतात. नक्कीच, जरा वेळेच्या आपली सहकार्य करा. आणि पहिली वॉर्निंग देण्यात येते, पंच पहिली वॉर्निंग देत आहेत, दुसरी वॉर्निंग आणि तिसऱ्या वॉर्निंगला पेनल्टी फिल्डिंग करणाऱ्या संघाला वॉर्निंग देण्यात आलेली आहे. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक जय. सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू. असं वाटलं ते चेंडू पण थोडासा खाली खाली राहतो की काय, पण अनपेक्षित उचलीने घेतल्यानंतर चेंडू थोडासा ऑफ स्टंपकडे वळला होता. बीट झाला होता फलंदाज यश. उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते पहिल्याच चेंडूवर. डाव्या हाताने गोलंदाजी करतोय गोलंदाज जय. उत्कृष्ट, अप्रतिम, स्तुती करावी तितकी कमी. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज. बऱ्याचशा संघामध्ये आपण जर बघितलं गवळी सर, डाव्या हाताचे गोलंदाज असतात ते उत्तेजित करत असतात, आकर्षित करत असतात. म्हणजे 40+ असोत की रेग्युलर क्रिकेट असोत. अगदी बरोबर, काय गोलंदाजी बघायला मिळते, खास करून टर्न बघायला मिळते. आणि आमचे शशिकांत म्हात्रे हे सुद्धा डाव्या हाताने गोलंदाजी करतात, अप्रतिम गोलंदाजी त्यांची बघायला मिळते. आज समालोचन करताना आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये. सुंदर चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, केवळ हलक्या शातून फ्लिक केलं होतं. एक धाव पूर्ण करतात. आणि हे क्रिकेट आहे गवळी सर, जेव्हा तुम्ही दोन चेंडू बीट होत आहे तेव्हा समोरच्या फलंदाजाला आपल्या सहकार्याला संधी द्यावी, स्ट्राईक रोटेट करावी. आणि हेच तर क्रिकेट असतं. अगदी बरोबर, बॅटमधून धावा जर येत नसेल तर सहकार्याला, जो सहकारी चांगल्या प्रकारे फटकेबाजी करू शकतो त्याला संधी देणं फार गरजेचं आहे. यानंतर होणारा सामना जो आहे येणार बोरपाडा व जय हनुमान टेंभिवली. जाणता राजा खारबाव त्याचबरोबर बंद्रा मारुती काल्लेर यानंतर होणारा सामना दोन्ही संघ कर्णधाराने टॉससाठी तयार राहायचा आहे. जाणता राजा खारबाव आणि बंद्रा मारुती काल्लेर. जय. सुंदर चेंडू फ्लिक केलाय बघायचं, हलक्याशा हाताने फ्लिक केलं होतं. एक मनगटी फटका बघायला मिळला होता. चेंडू मात्र आउट ऑफ पार्क जातो. 7 धावांसाठी षटकार. अचूक टायमिंग आणि फुटवर्क दोन गोष्टी बघायला मिळाल्या. आणि चरण याच्या बॅटमधून निघालेला वाईड अप लॉंग ऑन सीमार ह्याच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार षटकार. धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या होते 20, 1-20. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारत असताना आर डी स्पोर्ट ओली हा संघ. तर मात्र फटका फासला, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडू कला. आता मात्र चुकी होणार नाही. एक सहज सोपा झेल टिपला येतोय चरण. आपला अंदाज बाद. अल्पेश, दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय. दोन षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर आडी ओवली संघाची धावसंख्या 2-20. चला आपण स्वागत सन्मानाकडे वळूया.
आताच या ठिकाणी उपस्थित झालेले दिवा स्पोर्ट दिवा 40 प्लस संघाचे उत्कृष्ट ओपनर रत्नकांत म्हात्रे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत। मी कोण आहे मनोज भोईर, नक्कीच मनोज भोईर आणि रत्नकांत म्हात्रे क्लासमेट आहेत गवली सर। या ठिकाणी एक मित्र दुसऱ्या मित्राचा सन्मान करीत असताना नक्कीच रत्नकांत म्हात्रे आमचे शशिकांतजी म्हात्रे यांचे वडील बंधू आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान। उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी सचिन म्हात्रे आपण आपल्या शुभाष्टे करायचंय। सचिन म्हात्रे रत्नकांत म्हात्रे यांचा सन्मान करीत असताना त्याच्यानंतर व्यासपीठावर विराजमान आहेत का दिवा स्पोर्ट दिवा 40 प्लस संघाचे अष्टपैलू खेळाडू आमचे परम मित्र किरण म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करीत आहोत। सचिन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हे सन्मान केलं जात आहे। धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं। तर मित्र दोन षटकानंतर धावसंख्या झाली ती 20, उर्वरित दोन षटकामध्ये काय घडते काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवळी सर। धन्यवाद शशिकांतजी म्हात्रे। याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडू, सरळ जातोय तो लॉंगांना खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सी बारेशीच्या बाहेर चौकार। टेंबोली संघाचे हर्षद पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये याचं आपलं हार्दिक स्वागत करतोय। आमचे सचिनजी म्हात्रे यांच्याकडून खास करून आपला आमंत्रित करण्यात येते हर्षद पाटील टेंबोली संघाचे। आपण व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक स्वागत करतोय। मी सूरज राईट आर्म यावेळेला मात्र ब्लाइंड स्विंग, जागेवरनं फक्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून जवळ असलेल्या चेंडूला तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकत नाही, थोडंसं पवित्र घेणं फार गरजेचं असतं। तुम्हाला स्क्वेअर कट करायचं असेल तर थोडंसं पवित्र असायला पाहिजे, शरीरापासून चेंडू थोडासा दूर असला पाहिजे। पुलचा फटका खेळायचा असेल, हुकचा फटका, ड्राईव्हचा फटका, एक ठराविक डिस्टन्स अंतर असणं फार गरजेचं असतं। सूरज राईट आर्म याला मात्र पुलचा फटका आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर, षटकार। आवाज मला वाटते फलंदाजापर्यंत पोहोचला असावा फटका खेळण्यासाठी सुरक्षित अंतर, त्यापर्यंत पवित्र घेतलेला आहे। काय फटका खेळलाय, पुलचा फटका आणि पॉवरफुल। धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झालेली 30। चरण आणि यश आज जॉन्टी हा लवकर बाद झाला होता, त्यानंतर मात्र चरण निसो चांगली फलंदाजी केली होती, त्यानंतर मात्र बाद झाल्यानंतर चिराग आलेला आहे। चिरण आज कुठल्याही एक चेंडू खेळलेला नाही, मात्र यश चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण। सूरज राईट आर्म पायामध्ये टाकलेला चेंडू खेळलेला आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, थोडंसं मिसफील्ड होते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, दोन धावा पूर्ण होत आहे। उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, धोका पत्करला होता खरं तर, आणि की उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, सर्कलमध्ये दोन धाव पूर्ण करणं खूप कठीण काम असतं आणि अशा क्षेत्ररक्षक दबाव टाकला आणि दबावाचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी दोन धाव पूर्ण केले। धावसंख्या झालेली 32। आरडी स्पोर्ट्स ओडी संघ नक्कीच 55 प्लस कडे पाहत असणार आहे, 32 धावा झालेल्या आहेत। यावेळेला मात्र वाईड यॉर्कर चेंडू होता, थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात। तेच चेंडू फेकला होता आपण बघितलं होतं, एक तेच तरार चेंडू फेकला होता, ऑफस्टंपवर खूप बाहेर चेंडू फेकला होता, पूर्णपणे बीट झाला होता फलंदाज यश। पुन्हा एकदा सूरज जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप, एक वेगवान गोलंदाज, पुन्हा एक चांगला चेंडू आहे, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32।
बंद्रा मारुती काल्लेर आणि जाणता राजा खारबाव दोन्ही संघ कर्णधारांनी टॉससाठी तयार राहायचं आहे. यानंतर होणारा सामना यस हर्षद पाटील हे टेंबोली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाणार आहे. हर्षद पाटील आधारस्तंभ खेळाडू आहेत टेंबोलीचे, त्यांचं स्वागत आणि सन्मान. मनोज भोईर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. हर्षद पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. मान्यवर कक्षामध्ये हर्षद पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. मनोज भोईर आपल्या शुभ हस्ते करतायत. तर जाऊया मित्रांनो मैदानावर, आपण पाहतोय सामना सुरू आहे. गुड बाय केवणी देवी आणि आर डी स्पोर्ट्स ओळी विनोद पाटील यांचा संघ, यांचा आपण मेगा इव्हेंट सुद्धा पाहणार आहोत. वी तानाजी क्रीडांगण दापोडे ह्या मैदानावर 28 पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 1 तारखेपर्यंत एक मेगा इव्हेंट्स ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम बघायला मिळणार आहे. नक्की खूप मोठी स्पर्धा आहे. शेवटचं षटक आहे, शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज राज. राज अंतिम षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचे षटक. यावर डाऊन दी ग्राउंडचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. आता कसं वेगाने वाढते, धावसंख्या झाली 38. पण मी तर म्हणे की चेंडू खराब नव्हता गवळी सर, चेंडू ज्या प्रकारे फटका मारले मी तर स्तुती करेन ते फलंदाजाची की त्याने ऑफस्टमवर येऊन हा चेंडू भिरखावून दिला होता लॉंगांच्या डोक्यावरून. येस अराउंड डी ऑफस्टम खेचून मारला होता चिरागेने. पहिल्या चेंडूवर सनसनीत षटकार मारलेला आहे, षटकारने खाते उघड केलेले आहे. राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, धावसंख्या 38 आहे आणि मी सांगितले की 55+ कडे पाहत असणार आहे आर डी ओळी. पुन्हा फुलटा चेंडू स्वांग केलेला आहे, वाईडिश मिड विकेट सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे डीजे, डीजे अल्पेश एक नव्या भूमिकेमध्ये. येस सर, डीजे स्वप्नील यांनी अल्पेशला 7 संधी दिलेली आहे मला वाटतं. येस धावसंख्या वेगाने वाढली, धावसंख्या झाली 44. काय फटकेबाजी चिराग करतोय, बॅक टू बॅक 2 षटकार मारले आहेत. राज पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे चेंडू, फटका चांगला आहे मात्र प्लेसमेंट चांगला नाही आहे. रॉंग अँड थ्रो 2 धावा पूर्ण होत आहेत. ही एक चांगली रणनीती, हे फार महत्त्वाचं असतं शशिकांतजी. तुम्ही चेंडूवर लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. चिरागेने बघितलेलं की थ्रो जो आहे तो विकेटकीपरच्या एंडला येतो आणि त्यांनी लगेच धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा पूर्णही केल्या. नक्कीच शेवटपर्यंत नजर होती चेंडूवर आणि चिरागला माहीत आहे की आपलं स्थान खूप महत्त्वाचं आहे, स्ट्राईक राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि तशाच प्रकारचे त्यांनी धावगतीत बदल केला आणि 2 धावा या ठिकाणी पटकावल्या. 46 धावा झालेल्या आहेत. राज राईट आर्म पूर्ण चेंडू टर्न केलेला आहे, चेंडूला स्क्वेअर लेगकडे पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, गॅप मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि याच बरोबर 50 धावा पूर्ण. अतिशय जलद गतीने चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता 4 धावांसाठी. 3 चेंडूमध्ये 18 धावा खर्च करतोय शेवटचा गोलंदाज राज. 50 धावा झालेल्या आहेत. मी सुरुवातीला सांगितलं होतं की 55+ कडे पाहत असणारे आर डी स्पोर्ट्स ओली संघ आणि आतापर्यंत चांगली कामगिरी चिराग करतोय, खास करून 4 चेंडूमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी बघायला मिळते. 18 धावा पटकवल्या आहेत. जय
या वेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला आणि टर्निंग बघायला मिळालेला आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे, पण मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण एक गोष्ट आहे की 50 धावा सुद्धा सेफ नाही आहेत. येस, आत्तापर्यंत आपण बघितलेले आहेत दापोडी संघाने पटकवलेल्या धावा कम या ठिकाणी चेस झालेल्या आहेत. आणि काल सुद्धा मला वाटतं जवळजवळ 83 धावा चेस झालेल्या होत्या. हा, तुमच्याकडे गोलंदाजी 10,000 असेल तर 50 धावांचं लक्ष तुम्ही विजय प्राप्त करू शकता या लक्षामध्ये. पुण्याचा फटका खेळलेला चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडूखाली येतोय आणि या ठिकाणी मात्र चिराग याची खेळी संपुष्टात आहे. मात्र 6 चेंडूचा सामना केला चिराग याने आणि 18 धावा पटकावलेल्या आहेत. चांगली फलंदाजी, 50 धावा आणि 51 धावांचं लक्ष. आपण टॉससाठी जाऊया. जाणता राजा खारबाव आणि बंदरामारती काल्हेर. बंदिरा मारुती काल्हेर संघ कर्णधाराने यायचंय. बंदिरा मारुती काल्हेर संघ कर्णधाराने, कारण जाणता राजा खारबाव संघ कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. पन्नास धावा पटकवलेल्या आहेत आर डी स्पोर्ट्स ओळी या संघानं आणि 51 धावेचं आव्हान ठेवलंय गुड बॉईज केवनी दिव्या संघासमोर. केतन पाटील आणि आतिश म्हात्रे दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण टॉससाठी यायचंय. किरण म्हात्रे आणि किरण म्हात्रे आणि रत्नाकर म्हात्रे दोन्ही मान्यवर येतात, त्यांच्या शुभास्ते टॉस होईल. जाणता राजा खारबाव उमेश खूप खूप शुभेच्छा आणि बंदिरा मारुती काल्हेर मयूर खूप खूप शुभेच्छा आहेत. दुसऱ्या फेरीतला सामना आहे आणि उमेशचं म्हणणं आहे की छापा, पण मात्र आलेला आहे काटा. दोन्ही मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आपण टॉससाठी आलात. किरणजी आपले आभार. नाणेफेक जिंकलेली आहे, महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही कंप्लीट टीम आहे, समोरचा संघसुद्धा कंप्लीट मराठी संघ आहे. पहिल्या सामन्यामध्ये नंदन याला सूर गवसलेला नव्हता, पण नंदन असं आहे कुठल्या क्षणी चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो, गोलंदाजी करू शकतो. नाणेफेक जिंकलेली आहे, काय नाही क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे, किती धावा थांबवण्याचा प्रयत्न करणार, कारण स्ट्रॉंग साईड आहे, उत्कृष्ट फलंदाजी आहे जाणताचा खारबाव संघाकडे. 50-55 थांबवायचा प्रयत्न करू. कसं वाटलं खेळताना या स्पर्धेमध्ये? पहिला सामना तुम्ही खेळलेला आहे, मस्त मजा, म्हणजे उत्कृष्ट आयोजन आहे. नक्कीच अतिशय चांगलं आयोजन आहे, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. उमेश, नाणेफेक जर जिंकली असती काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण तुम्ही चांगली फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभी केली तर तुम्ही विजय प्राप्त करू शकता. मग किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60+. या सामन्यामध्ये कोणाकडनं अपेक्षा आहेत? कारण पहिल्या सामन्यामध्ये नेहमी आम्ही म्हणतो खारबाव भूषण आणि त्यांनी साजेशी कामगिरी केली होती, संघाला विजय मिळून दिला होता. परंतु या सामन्यामध्ये भूषण त्याच्या व्यतिरिक्त मयूर थोडा अपेक्षित ठरला होता, पण मयूर कधीही मोठी फटकी खेळू शकतो. अजून कोणाकडनं अपेक्षा आहे? मयूर करून खूप अपेक्षा आहे, पण त्यांनी बॅटिंग करायला पाहिजे आणि सागर करून. ऑल दी बेस्ट तुमच्या संघासाठी, खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुहेरीतला एक दुसरा सामना होणार आहे, त्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि बंदिरा मारुती काल्हेर संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि जाणता राजा खारबाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्याला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक, एक डॅसिंग अंदाज आणि आमच्या कॉमेंट्री पॅनलचे ते सह सचिव आहेत. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अधिकारी आहेत शशिकांतजी म्हात्रे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर गवळी सर.
मित्रांनो 50 धाव पटकवले ते डाव आर डी ओवळी या संघाने आणि 51 धावेचं आव्हान ठेवले ते गुड बॉईज केवणी दिवे संघासमोर। तर बघायचे सलामी जोडी गुड बॉईज केवणीची संघ या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। निलेश आणि अक्षय वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल। पहिला चेंडूवर प्रहार करण्याचा इनफील्डवरून केल्याचा प्रयत्न केला होता मात्र या ठिकाणी भेदू शकले नाही सर्कल आणि चेंडू मात्र सॉफ्ट डिस्मिसल बघायला मिळतोय। 105 झेल पहिला फलंदाज बाद होतोय निलेश। आम्हाला आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड माहिती देत आहेत की या ठिकाणी पहिल्या चेंडूवर जॉन्टी बाद झाला होता आणि या ठिकाणी सुद्धा पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय निलेश हा शून्यावर बाद झालेला आहे। म्हणजे जसे तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी, पण एक आहे एक चांगला क्रिकेट बघायला नक्कीच मिळेल। थोडासा कमी धावेचा पल्ला आहे पण असं म्हणता येणार नाही की कमी धावेचं, कारण क्रिकेट आहे या ठिकाणी बाकी ठिकाणी उचित ठरणार नाहीये। आता मात्र प्रहार होतोय चेंडूला भिरकावून दिलाय लॉंगनच्या डोक्याने कुठे धूर चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार। पहिल्या चेंडू पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की थोडस दबावाखाली खेळतायत की काय, पण दबाव झिडकारला चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, केला होता पुश केला होता ऑन साइडला, एक धाव पूर्ण केली, दुसरी धावीचा प्रयत्न करतात आणि दोन धावा या ठिकाणी पूर्ण केले जात आहेत। थोडासा अवाईट थोडासा थ्रो झाला होता पण चांगलं कवरिंग केलं होतं क्षेत्ररक्षकांचं, दोन धाव पटकावतात। या दुहेरी धावीने धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या होते 8, 1-8। आता मात्र थोडस गवलीचं ऊन तापलंय पण क्रिकेट मात्र त्याहून अधिक तापताना दिसतंय। अहो हेलिकॉप्टर शॉट लांगांच्या डोक्यावर चेंडू सीमेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। खेळलेला आहे अचूक टायमिंग फुटवर्क आणि जेव्हा चेंडू बॅट मध्ये आला तेव्हाच जाणलो की चेंडूवर मोहर लागली होती का चेंडू लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर जाईल। उत्कृष्ट फटका ताकद झोकून दिली होती चेंडूच्या खाली आणि त्याचा प्रत्यय लागला होता चेंडूवर 6 धावेंचा, जबरदस्त फटका। एकदम मात्र कॅप्टन नॉक इनिंग खेळत असताना असं वाटतंय अक्षय, एक फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की थोडं दडपण खाली येतो की काय गुड बॉईज संघ, पण तसं काही नाहीये। लागोपाठ दोन चेंडू दोन षटकार मारून मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय कॅप्टन अक्षय। 50 धाव पूर्ण करायचे आहेत, 51 धावेचं टार्गेट आहे आणि ह्या टार्गेटचा पाठलाग करताना मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना अक्षय। चांगला चेंडू तर पुन्हा एकदा या ठिकाणी बघितला, आपण ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता। एक धाव मिडऑनला चेंडू येतो, एक धाव पूर्ण करतात फलंदाज, धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होते 15, 15 लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस। चांगली फलंदाजी करतायत अक्षय, त्याच्या जोडीला आहे फलंदाज राज की जो आता स्ट्राईकवर येतोय। आता मात्र एक आडव्या बॅटने खेळून काढतोय मोठा फटका स्क्वेअरच्या डोक्यातून दूर पडतोय 6 धावांसाठी षटकार। आय फटकाट खेळला होता गवली सर बघितला आपण, भिरकावून दिलं होतं चेंडूला, कुठे दूर चेंडू पडला होता 6 धावांसाठी। यस राज यांनी पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार ठोकलेला आहे। आता मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण गुडबाय केवणी दिवे संघ, कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 21, 51 धावांचं लक्ष आता मात्र आस्किंग 100 कमी होणार आहे, कारण सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा जर आपण बघितलं तर आस्किंग 100 जवळपास 13 घरात होता, आता म्हणतो उर्वरित 18 चेंडूमध्ये फक्त 30 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे आस्किंग रन रेट 10 घरात आलेला आहे। येस आस्किंग रन रेट जो रन रेट होता जो ओव्हर रेट होता तो आता कमी झालेला आहे,
18 चेंडू आणि 30 धावींची गरज. समीकरण थोडस या ठिकाणी बदललेलं आहे आणि दोन्ही फलंदाज आता मात्र टॉप लेवलची बॅटिंग करतायत. अक्षय आणि राज बघायचं आहे. दुसरा गोलंदाज कोण येतोय? गोलंदाज रोहन येतोय. समोर आहे फलंदाज अक्षय. संघ नायक आहे, खूप जिम्मेदारी खेळतोय. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. बॅटची मला वाटते कट घेतली होती आणि चेंडू सर एक्सट्रॅक्टकडे येतोय आणि हलकीशी कट घेतल्यानंतर फलंदाज अक्षय हा जेलबाचर पणे बाद. येस, ज्या विकेटची आवश्यकता होती विकेट प्राप्त केले. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिले रोहन याने आणि आता नक्कीच मनोधैर्य वाढणार आहे आणि कमबॅक करावं लागेल रोहन यास, कारण पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट झालेली आहे. कारण 21 धावा पटकावलेल्या होत्या आणि पहिल्या चेंडूवर सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली. कमबॅक करावं लागेल तरच सामन्यामध्ये एक रंगत निर्माण बघायला मिळेल शेवटच्या षटकापर्यंत. नक्की पहिलं षटक खूप महागडे ठरल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज रोहन पहिल्याच चेंडूवर मोठी सफलता मिळते. अक्षय जो अडसर होऊ शकला असता आरडी संघासाठी तो मात्र दूर करण्याची किमिया करतोय गोलंदाज रोहन. चांगला चेंडू पडला होता, पहिल्यांदा थोडासा ऑफस्टंपकडे पडला होता. बॅटची हलकीशी कट घेतली होती. नवीन फलंदाज मैदान येतोय सागर. राज आणि सागर, सागर स्ट्राईकवर, राज नॉन स्ट्राईक एंडवर. गोलंदाज सज्ज आहे. रोहन पहिल्या चेंडूवर सफलतेने थोडंसं आत्मविश्वास वाढलेला दिसेल गोलंदाजचा. आता मात्र पुल आणि पॉवरफुल चेंडू मात्र सीमेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. चेंडूवर असं वाटलं होतं की फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन येणारा फलंदाज थोडासा दबाव येईल, पण दबावाला झिडकारून या ठिकाणी गुड बॉयचे सर्व फलंदाज. शॉर्ट बॉल अखोट्या बाहेर चेंडू होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडूवर फटका खेळलेला आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. कधी आता चेंडू हा फलंदाजाला हुलकावणे देतो, कधी बॅटमधून चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर जातोय. नक्कीच, आणि ज्या प्रकारचं आव्हान आहे त्या आव्हानाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतायत आणि लवकर येण्याचा प्रयत्न करतात फलंदाज. रोहन लेफ्ट आर्म बॉलिंग, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू होता. बघायचं काय होतं आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचं असं वाटतंय की चेंडू मात्र बॅटची थलकीशी एज घेतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय फलंदाज बाद सागर. राहिला होता चेंडू खाली राहिला होता आणि बॅटची हलकीशी कट घेतली होती. त्याच्यानंतर दुसरा चेंडू षटकार ठोकला होता, मात्र तिसरा चेंडू थोडासा आकुट टप्प्यात टाकल्यानंतर थोडीशी उचली घेतली चेंडूनं, भिरकवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटची कट घेतली होती आणि यष्टीरक्षकाकडे विसावला होता. उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते सागर रोहनच्या माध्यमातून. पण एक आहे, गुड बॉईज संघाचे खेळाडू मात्र घाईत आहेत, लवकर विजय संपादन करण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. धावसंख्या स्थिर आहे आतापर्यंत 27, 27 रन ऑन बोर्ड. तीन फलंदाज बाद झालेले आहेत, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 27 धाव फलकावर आहेत आणि 51 धावीची गरज आहे. जवळजवळ निम्मा पल्ला तर पार केलेला आहे या संघानं. रोहन लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय. अरे सुंदर असा फटका बघायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या डोक्याने, चेंडू सीमेच्या बाहेर येतोय. 6 धावांसाठी षटक. शशिकांजी आपण बघितलं की प्रत्येक फलंदाज षटकाराने खातं उघडते. पहिला अक्षय यांनी षटकार मारला होता, राज यांनी षटकार मारलेला आहे, सागर यांनी षटकार मारला होता, सूरज यांनी षटकार मारला आहे. म्हणजे हवाई यात्रा करणे पसंत करतायत. हा नक्कीच, विजय लवकर संपादन करण्याचा प्रयत्न काय, पण त्यात मात्र त्यांचे फलंदाज देखील एका षटकांनी बाद होताना दिसत आहेत.
पण ज्या प्रकारचा आनंद षटका टोकल्यानंतर जास्त झालाय तो डीजे अल्पेश यांना, कारण लगेचच हळदीचे गाणे वाजवायला सुरुवात केलेली आहे. क्या बात आहे, काय फलंदाजी करतात हे फलंदाज, बरोबर आल्याबरोबर षटकारांची या ठिकाणी लयलूट करतायत. पुन्हा एकदा असं वाटत चापट मारतो की फ्लॅट सिक्स बघायला मिळतोय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 7 धावांसाठी षटकार. वाटतं गवली सर एका चेंडू चापट मारावी तशा प्रकारचा फटका बघायला मिळत होता आणि चेंडू या ठिकाणी बघितला आपण मिड विकेटच्या डोक्यावर गेला होता. आक्रमण आतापासून पाहतोय आपण, जे धावा जे आलेले आहेत म्हणजे बॉयफ्रेंड क्रिकेट संघाचे फलंदाज हे षटकारांचे डीलर झालेले आहेत. तब्बल 6 षटकार मारले आहेत, म्हणजे धावा जे 39 आहेत तेव्हा 36 धावा हे षटकारांच्या माध्यमातून आलेले आहेत. आता इरादे देखील स्पष्ट आहेत, लवकरात लवकर सामना लवकर संपावा आणि थोडासा आराम मिळावा. पुन्हा तशाच प्रकारे पुनरावृत्ती केली होती या ठिकाणी, पण आता मात्र चेंडू मात्र हुलकावून येतो फलंद या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला. चेंडू एका टप्प्याने सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. कवळी सर बघितला आपण गोलंदाजी आता मात्र खराब किंवा फलंदाजी अतिशय बहरलेली दिसते बॉईज संघाची, गुड बॉईज संघाची. या अगोदर देखील आपण बघितलं व्ही ताना संघानं देखील 3 षटकामध्ये 56 धावा पटकावलेल्या होत्या. इथे मात्र गुड बॉईज धावांचा पाठला करत असताना 3 षटकामध्ये धावा पटकावत 43. पहिल्या गोलंदाजाने 21 धावा दिल्या होत्या होलसेलमध्ये धावा दिल्या होत्या आणि त्याच्या पुढे जाऊन दुसरा जो गोलंदाज आहे त्याने 22 धावा दिल्या आहेत. आणि बघितलं आपण बॉयप्रेम केवणी दिवस संघाने धावांची लयलूट केलेली आहे 2 षटकामध्ये. 43 धावा या ठिकाणी फलकावर आहेत त्या गुड बॉईज केवणी दिवे संघाच्या. 51 धावेचा पाठलाग करत आहेत आणि 43 धावा खर्च झालेले त्या 2 षटकामध्ये. 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. वर्ल्ड कप 99 मध्ये हेच समीकरण होतं, भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना होता सुरू होता आणि हेच समीकरण 12 चेंडू आणि 8 धावांनी भारताचे 3 फलंदाज बाकी होते आणि तिघांनाही हेनरे ओलंगाने तंबूचा रस्ता दाखवला आणि भारत पराभूत. नक्कीच अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपल्याला माहिती मिळत राहील, पण एक आहे हेनरी ओलंगाने जो सचिनला बाद केल्यानंतर जो आनंद व्यक्त केला होता त्याच्यानंतर दुसऱ्याच सामन्यामध्ये त्याला असं वाटलं होतं की कधी या क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय. आहा क्या बात आहे, असं वाटतं की हा विजयी फटका मारतोय की काय. चेंडूला भिरकावून दिले चेंडू लॉंगांच्या डोक्याने दूर जातोय. 7 धावांसाठी षटकार. पूर्ण धावीची अजूनही गरज आहे. पुनरावृत्ती केली होती आणि चेंडू परत एकदा सीमेच्या बाहेर जातोय. 7 धावांसाठी षटकार. आणि ह्याच बरोबर गुड बॉईज केवणी दिवा संघ विजय ठरतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या षटकाराबरोबर राज देखील षटकारांची हॅट्रिक करतो.